त्यामुळे आपल्याला घाई पण करायची नाही आणि कारणाशिवाय विलंबही करायचा नाहीये. आपण सर्वांनी आश्वासित राहावं. विधानसभा उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नाहीत. मी जे कायद्यात तरतुदी आहेत, कायद्यात जे प्राविधान आहेत, त्याच्या अनुषंगानेच निर्णय घेणार. कोणाच्या मना इच्छेविरुद्ध, कोणाच्या मनासारखं व्हावं म्हणून काय मी निर्णय घेणार नाही. प्रथम आपला दौरा कसा होता आणि दौऱ्याच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत होत्या त्यामुळे आपला दौरा व्यवस्थित पार पडला. दौरा अगदी व्यवस्थित शेड्यूल प्रमाणे पार पडला. लवकरही आलो नाही, उशिराही आलो नाही, त्यामुळे वेळेतच आलो आहे. आता घडामोडी अशा आहेत की ठाकरे गटाच्या आमदारांनी सचिवांना पत्र दिलेलं आहे, उपाध्यक्षांना देखील पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात काही मागण्या केल्या. नाही, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जेवढ्या फाईल झाल्या त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न राहील आमचा. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की यातली प्रोसिजर लेंदी प्रोसिजर आहे. यात सर्वप्रथम पॉलिटिकल पार्टी नेमकी कोण रिप्रेझेंट करत होतं ह्याचा निर्णय होणं आवश्यक आहे. हा निर्णय संपूर्ण इन्क्वायरी इनिशिएट केल्यानंतरच घेण्यासंदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आणि एकूण हे पिटिशन चालवत असताना CPC चे सगळे ह्याला नियम लागू होतात, त्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी लागू होतात. तर त्या सगळ्या तरतुदींचं योग्यरित्या ऍप्लिकेशन करूनच आपण हा निर्णय घेऊ. अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षांकडे अधिकार येतात आणि उपाध्यक्ष निर्णय झाला पाहिजे अशी ठाकरे गटाच्या आमदारांनी आता मागण्या सगळेच करतात. परंतु कायद्यानुसार कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, ज्या प्रोसिजरल ऍस्पेक्ट कम्प्लीट करायचे आहेत, ते सगळे आपण पूर्णपणे पार पाडल्यानंतरच निर्णय घेऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये हे कार्डिनल प्रिन्सिपल आहे, जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे आपल्याला घाई पण करायची नाही आणि कारणाशिवाय विलंबही करायचा नाहीये. आपण सर्वांनी आश्वासित राहावं की जो निर्णय होईल तो नियमाच्या आधारावर, संविधानातले ज्या तरतुदी आहेत त्याच्या आधारावरती आणि सुप्रीम कोर्टने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या आधारावरतीच आपण योग्य निर्णय घेऊ. पण अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांकडे अधिकार येतो. आज उपाध्यक्षांच्या कोर्टामध्ये बॉल गेला आणि उपाध्यक्षांनी घाईने सगळेच निर्णय लगेच घेऊन टाकले असते तर आज सरकार पडलं असतं की हे पहा वाचवायला आलं का? हे पहा, उपाध्यक्षांचे अधिकार किती असतात आणि काय असतात हे उपाध्यक्षांना अगदी चांगल्या रीत्या माहिती आहे. उपाध्यक्षांचे अधिकार हे केवळ विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं, म्हणजेच त्या पदावर ज्या वेळेला कोणाची नियुक्ती झाली नसते त्यावेळेला ते अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्याच्या व्यतिरिक्त विधानसभा उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नाहीत. पण माहिती तर अशीही त्यांनी सांगितलं की अध्यक्ष जर का परदेशात असेल तर उपाध्यक्षांकडे अधिकार ऑटोमॅटिक येतात. नाही, आता कोण काय म्हणाल त्याच्यावरती मला काय बोलायचं नाहीये. मी आपल्याला कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भातली माहिती दिली आहे. मला माझे अधिकार माहिती आहेत आणि माझे अधिकार कसे बजावायचे ह्याची पण मला पूर्ण माहिती आहे. नाही, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यावरती मी काय टिप्पणी करत नाही आणि करायची गरज नाही. त्यामुळे कोणी 15 दिवसाची मागणी केली, कोणी 20 दिवसाची मागणी केली, कोणी 2 महिन्याची मागणी केली, याकडे मी काय लक्ष देत नाही. मी जे कायद्यात तरतुदी आहेत, कायद्यात जे प्राविधान आहेत, त्याच्या अनुषंगानेच निर्णय घेणार. कोणाच्या मना इच्छेविरुद्ध, कोणाच्या मनासारखं व्हावं म्हणून काय मी निर्णय घेणार नाही. त्यामुळे ज्यांना वाटत असेल 15 दिवसात व्हावा, जर का प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात घेऊ. प्रक्रिया जर निर्णय घेण्यासाठी जर जास्त वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेऊ. तुमच्यावर जर का वेळ काढूपणाचा आरोप झाला तर ते म्हणता लवकर घ्या. तुमचा आरोप आरोप रोज होत असतात. आरोपांना घाबरून काय मी निर्णय घेत नाही. प्रक्रिया ही ज्या दिवशी पिटिशन फाईल झाले त्या दिवसापासूनच चालू आहे, त्यामुळे प्रक्रिया कुठेही थांबलेली नाहीये. आता सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन्स दिले आहेत, त्याच्या अनुषंगाने पुढचं काम होईल. नाही, पण अध्यक्षांनी जर आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेतला तर त्याच्यासाठी तुमच्याकडे रेमिडियल मेजर्स आहेत ना, कोर्ट आहे, बाकी तुम्ही रिट फाईल करू शकता, तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि मी काय ते सांगायची गरज नाही आहे. आणि मला खात्री आहे की मी ज्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो,
त्या सभागृहाचा विश्वास माझ्यावरती असल्यामुळेच मी या स्थानावर आहे आणि आपल्या मार्फत सगळ्यांना मी हे आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेईन तो नियमांच्या आधारावरती असेल, तो घटनेत दिलेल्या तरतुदींच्या आधारावरती असेल आणि याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावं. एक प्रश्न मराठी की सगळ्यात मोठं कोर्ट कोणतं म्हणलं तर जनतेचं कोर्ट, जनतेचा दरबार. तुम्ही आता मान सहमतीसारखे दर्शवले, जनतेचे प्रतिनिधी म्हणून मीडिया तुम्हाला विचारत आहे की तुम्ही निर्णय काय घेणार तो सांगून द्या की जनतेच्या कोर्टात. मी निर्णय काय घेणार जर आत्ता सांगितलं तर मी जनतेबरोबर अन्याय करीन, कारण हा निर्णय घेताना आपल्याला सगळ्या बाबींचा विचार करायला लागणार. राजकीय पक्ष नेमकं कोण रिप्रेझेंट करत होतं, पिटिशनमध्ये जे आरोप केले गेले आहेत त्यात तथ्य आहे का, मग जे आरोप केलेले आहेत ते शेड्यूल 10 सेकंड पॅरेग्राफच्या क्रायटेरियाला मीट करतात का, या सगळ्याची आपल्याला माहिती घ्यायला लागेल. तडकाफडकी जर निर्णय घेतला तर परत सांगतील अध्यक्षांनी दबावाखाली येऊन निर्णय घेतला.